राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षाने जो राजीनामा दिलाय तो मला वाटतं अत्यंत चुकीचा आहे। त्यांनी राजीनामा देण्यापूर्वी मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करायला पाहिजे होती। चर्चा करून त्यांना अडचणी काय, त्यांच्यावर कोण राजकीय दबाव टाकतं, कोण त्यांना हॅरॅसमेंट करतं, असं जे काय मीडियामध्ये तुमच्या बातम्या येतात त्या त्यांनी त्या कानावर त्यांच्या टाकल्या पाहिजे होत्या। परंतु आता मला असं शंका यायला लागली की हा जो आयोग आहे हा विरोधकाच्या दबावामध्ये येऊन राजीनामा देतो, कारण की मराठा समाजासाठी आरक्षण देण्यासाठी जे काही पावलं उचलत होते, ज्या जलद गतीने हे आयोग चालू होतं त्याला ब्रेक कसं मिळेल यासाठी विरोधकांनी सुद्धा त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडला असावं असा माझा आरोप आहे। दुसरीकडे पाहायला गेलं तर याच आयोगामुळे कुठेतरी जे मराठा समाज आहे त्यांच्यामध्ये नाराजी असल्याचं आम्ही पाहिलं होते, आणि या आयोगाचं नेमकं त्यांनी राजीनामा दिला, मराठा आरक्षण आता काही निकाल देखील येईल आणि ह्या आयोगाने राजीनामा दिल्यामुळे संभ्रम जो आहे तो आता कुठेतरी मराठा आरक्षण आयोगाने आपला भूमिका मांडायची आहे, आयोगाने त्यातल्या चौकशा करायच्यात, आयोगाने त्याच्या तोंडी काढायच्यात, एवढं आयोगाचं काम आहे। निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचा आहे, मुख्यमंत्री काय निर्णय घेतात ज्याच्यावर अवलंबून असतं, आणि मराठा समाज कुठे त्यांच्यावर नाराजही नव्हता। काही लोक जाणून बुजून त्या माणसाच्या कामामध्ये अडथळा आणत होते हे निश्चित आहे, आणि ते सगळे विरोधक होते। आम्हाला काय करायचं होतं, आम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही करत होतो, परंतु त्याला ह्या लोकांच्या काहीतरी पोटदुखीमुळे बदनाम करायचं कसं, मग ह्या आरक्षणाचा मुद्दा लांबवायचा कसा, मग यांना अडचणीत कसं आणायचं, मग 24 डिसेंबर कशी निघून जाईल, हा सगळा प्रकार त्याच्या मागं आहे, साधा गोष्ट नाही आहे। सर, तानाजी सावंत यांच्या विरोधात विरोधकांनी आज आंदोलन केलं आहे, मास्क वगैरे लावले, स्ट्रेचर आणलेलं, त्याबद्दल तानाजी सावंत योग्य तो उत्तरही देतील आणि मला वाटतं ती त्यांची जबाबदारी सुद्धा आहे।